नमस्कार, मी संतोष मिसाळ. नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सोलापूर ग्रामीण भागातील तब्बल 179 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. सोलापुरात 145 पॉझिटिव्ह तर 4 जणांचा मृत्यू. मंगळवेढ्यात न्यायाधीश, डॉक्टर व एक पोलीस यांच्यासह 6 जण आले पॉझिटिव्ह. अज्ञात कारणावरून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. 2 मोटारसायकलींची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू. आणि दैनिक दामाजी एक्सप्रेस अल्पावधी मध्येच मोहळकरांच्या मातीशी एकरूप झाले. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी ग्रामीण भागातील तब्बल 179 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 117 पुरुष तर 62 महिलांचा समावेश आहे. शनिवारी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 54 आहे. शनिवारी तब्बल 2061 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1882 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 पुरुष आणि 1 महिला यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी BT जमादार यांनी दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील 32 रुग्ण, बार्शी येथील 17, करमाळा येथील 2, माडा येथील 22, माळशिरस येथील 6, मंगळवाडा मधील 37, मोहोळ तालुक्यातील 9, उत्तर सोलापुरातील 12, पंढरपूर तालुक्यातील 7, सांगोला तालुक्यातील 3 आणि दक्षिण सोला 32 असे एकूण 179 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1563 इतकी झाली आहे. यामध्ये 977 पुरुष तर 586 महिला आहेत. यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 43 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 32 पुरुष तर 11 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1006 आहे. यामध्ये 622 पुरुष, 384 महिलांचा समावेश आहे. आजपर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 514 आहे. यामध्ये 324 पुरुष तर 190 महिलांचा समावेश आहे. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये शनिवारी एकूण 1083 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 938 अहवाल निगेटिव्ह आले असून 145 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 94 पुरुष तर 51 महिलांचा समावेश आहे. शनिवारी 141 प्रलंबित तपासणी अहवाल आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. शनिवारी 59 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. शनिवारी 4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3702 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत एकूण 322 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1305 इतकी आहे. तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2075 इतकी समाधानकारक आहे. मंगळवेढ्यात पुरुष न्यायाधीश, 1 पोलीस व 1 डॉक्टर असे 6 जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने आता रुग्णांची संख्या 55 वर पोहोचली आहे. दरम्यान नगरपालिकेने पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत, न्यायालय, तहसील कार्यालय आदी ठिकाणी अग्निशमन दलाच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शनिवारी कोरोनाची ग्रामीण रुग्णालयात 110 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये पुरुष न्यायाधीश व शनिवार पेठेतील 1 महिला पॉझिटिव्ह आली. यांना मंगळवेढ्यातील कोविड केअर सेंटरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच विलगीकरण कक्षात असलेल्या 24 व्यक्तींचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी दिनांक 16 रोजी घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 3 पॉझिटिव्ह तर 21 निगेटिव्ह आले आहेत. मंगळवेढा येथील 1 पुरुष, डॉक्टर व कचरेवाडी येथील यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील 1 व निकटतम संपर्कातील आलेल्या पॉझिटिव्ह पुरुष व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. दरम्यान
शुक्रवारी कारागृहातील 28 कैदी व एक पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकारी व इतर सर्व पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली। यामध्ये एक पुरुष कर्मचारी पॉझिटिव्ह आला असून उर्वरित सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी निगेटिव्ह आले आहेत। गोणेवाडी येथील एका 32 वर्षीय महिलेने अज्ञात कारणावरून शेतातील बांधावर असलेल्या झाडास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना दिनांक 17 रोजी सकाळी 10 पूर्वी घडली असून सारिका आनंदा मासाळ असे आत्महत्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे। यातील खबर देणारे विठ्ठल तुकाराम काळे यांची मुलगी मयत सारिका मासाळ हिने दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 10 पूर्वी शेतातील बांधावरील झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी फिसेरा राखून ठेवला आहे। या मयताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बामणे हे करीत आहेत। 2 मोटार सायकलिंगची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला। हा अपघात 17 जुलै रोजी सायंकाळी 7:30 सुमारास शिवणे शिवारात झाला। नंदकुमार बाबासाहेब पवळ राहणार बागलवाडी तालुका सांगोला व सुनील श्रीरंग सुतार राहणार जैनवाडी तालुका पंढरपूर अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत। सुनील श्रीरंग सुतार राहणार जैनवाडी हा मोटारसायकलवरून जैनवाडीकडे निघाला होता, तर नंदकुमार बाबासाहेब पवळ राहणार बागलवाडी, विक्रम अण्णासाहेब पवळ, बालाजी बाबासाहेब पवळ हे तिघेजण मोटरसायकलवरून महूदकडे येत होते। शिवणे शिवारातील म्हसोबाच्या टेकाजवळ दोन्ही मोटरसायकलींची समोरासमोर जोराची धडक झाली। यावेळी झालेल्या अपघातात नंदकुमार पवळ याचा जागीच मृत्यू झाला, तर विक्रम पवळ व बालाजी पवळ हे जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तर दुसरा मोटरसायकलस्वार सुनील सुतार हा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। उपचारादरम्यान सुनील सुतार यांचा मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार पवार व पोलीस नाईक मंगेश पांढरे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मयत व गंभीर जखमींना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। या अपघातात दोन्ही मोटरसायकलींचे 15,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी पोलीस नाईक मंगेश पांढरे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अधिक तपास पोलीस नाईक निंबाळकर करीत आहे। बघता बघता मोहळच्या मातीशी दैनिक दामाजी एक्सप्रेस एकरूप झाला आणि मोहळकरांनी दामाजी एक्सप्रेसला आपलेसे केले आहे, असे मत शिवसेनेचे संजय काका देशमुख यांनी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या मोहळ येथील विभागीय कार्यालयाच्या 4th वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले। या प्रसंगी शिवसेनेचे नेते काकासाहेब देशमुख यांच्या हस्ते मोहळ येथील कलाकार आसिफ शिकलगार यांचा कलारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। काकासाहेब देशमुख म्हणाले, गेल्या 4 वर्षापासून विश्वासाचे हे नाते दिवसेंदिवस दृढ होत आहे। दामाजी एक्सप्रेसने नेहमी चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले, म्हणूनच आज मंगळवेड्याचे दैनिक मोहळकरांच्या पसंतीस उतरले आहे। या दैनिकामधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खात्रीपूर्वक दिलेल्या असतात। सर्वांच्या आवडीचे बनलेले हे वृत्तपत्र आहे। दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार दिले जातात, त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले। यावेळी संपादक दिगंबर भगरे, वरिष्ठ उपसंपादक कैलास रणदिवे, मोहळ विभागीय प्रमुख नासिर मोमीन यांच्यासह RPIचे शहराध्यक्ष राहुल तावस्कर, कलावंत अमोल महामुनी, ढोक बाबुळगावचे सरपंच शिवाजी पासले आदी जण उपस्थित होते। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार नमस्कार।